नमस्कार सुंदर माझा कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आता आपण इथे तोंडे जेटीवर उभे आहोत आणि तोंडेमध्ये यायचं विशेष प्रयोजन म्हणजे एका कोकणातल्या अशा हरहुन्नरी कलाकाराला आपण आज भेट देणार आहोत। ते म्हणजे इथे बघताय संदीप पावसकर गागा आणि कोण म्हणता बेवड्याक मान नाही या पद्धतीची ती कॉमेडी आहे। म्हणजे मी व्हिडिओ बघितले पण यांना भेटलो पहिल्यांदा आणि खूप गप्पा डप्पा झाल्या आणि खूप छान वाटलं। तर यांच्यासोबत यांची इथे बोट आहे छोटी, काही ठिकाणीला पगार देखील म्हणतात। तर या छोट्या बोटीतून आपण ह्या काजळी नदीचा नौका विहार करणार आहोत, जलविहाराचा एक मनसोक्त आनंद घेणार आहोत आणि काकांची मध्येच कॉमेडी चालणार आहे, ती आपल्यासोबत शेअर देखील करणार आहे। तर कसं आहे, अशा ज्या आपण कोकणातल्या हरहुन्नरी कलाकारांना नेहमीच भेटत असतो ना, तर त्यांच्याकडून काही ना काही शिकायला मिळत असतं आणि त्या पद्धतीने पावसकर काकांकडून काहीतरी आज आपल्याला नक्कीच एक वेगळी गोष्ट शिकायला मिळणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर समोर जी बघता ही तोंडे जेटी आहे आणि त्या बाजूला तिथे आहे ना ती हातीशची जेटी आहे आणि इथे आपली बघता आहे छोटी नौका आहे आणि नौका विहार करायला आम्ही या काजळी नदीत फिरतोय काकांसोबत। काका, तुमचं संपूर्ण नाव कसं? संदीप प्रकाश पावसकर। ओके, आपलं गाव? तोंडे। तोंडेत रत्नागिरीतलं एक तोंडे, छान आहे, टुमदार गावातलं काकांचं वास्तव्य आहे। तर नौका विहार तर चालू झाला आहे बघा, आपल्याकडे हे काटीन काका नौके म्हणजे ह्या होडीला पुढे नेत आहेत। तर वल्ली देखील असतात आपल्याकडे, पण वल्ली त्या बाजूला बघतोय। तू वल्ली वापरत नाही? तुम्ही वापरतो पण तशी काय आवश्यकता आहे वाटत? ओके, साधारण ही नदीची खोली किती असली इथे? काही ठिकाणी 40 फूट आहे, काही ठिकाणी 10-12 फूट आहे। ओके, म्हणजे उंच सकल असा तेवढासा असा भाग आहे। हे बघा, त्या बाजूला खाली कुठे भाटे बीचला आम्ही जाऊन मिळते ना? ओके, भाटे बीचला जाऊन मिळते। तर आता आपण कुठे जाणार आहोत? आपण या एरियात जातो वरच्या साईडला। ओके, त्या बाजूला आता आपण जाणार आहोत तिकडे आणि बाजूचा जो व्ह्यू आहे ना, कमालीचा व्ह्यू आहे। बघा ना, कल्पवृक्षाची झाडं आहेत, अर्थातच आपली नारळाची झाड आहे। बघा त्या बाजूला पण, त्या बाजूला पण। कोकणात जर तुम्ही कधी आलात ना, तर तुम्हाला त्या साईडला पोपळीची झाड आहेत, म्हणजे सुपारीची, नारळ पोपळीच्या झाडांनी समस्त कोकण तुम्हाला व्यापलेलं दिसेल। आणि हा बघा इथून नजारा, जबरदस्त नजारा आहे, काजळी नदीचा नजारा। तर आपण त्या बाजूला होतो, तिथून या बाजूला असे वरती आलो आहे आणि इथलं पाणी बघताय ना, बघा हिरवं क्षार आहे, अर्थातच जी या झाडांची सावली पडते ना, अर्थातच जे प्रतिबिंब, तर त्यामुळे कदाचित पाणी हे मला वाटतं हिरवं झालं आहे ना। कधी कधी निळं क्षार दिसतं पण आता हिरवं दिसतं या झाडांमुळे। आणि जबरदस्त व्ह्यू आहे आणि काकांना ज्या उद्देशाने मी भेटायला आलो आहे त्या उद्देशात आपला कुठेतरी आपण सफल करतोय। काका, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमच्याकडून आम्हाला काहीतरी विनोद ऐकायला नक्कीच आवडेल। बेवड्याक मान नाही जरा आम्हाला ऐकून दाखवलं तर खूप मजा येईल। येस, कॉमेडी करतो। कोण म्हणता बेवड्यास मान नाही? ही काही मानत आहे ना? आणि ती म्हणतात एवढ्याच मान नाही कबूल आहे, आम्ही दारू पिताव, धडपडताव, पडताव। अरे पण दारू तयारच करू नका ना, आम्ही धडपडणारच नाही ना। आणि ती म्हणतात एवढ्याच मान नाही। हा, मी सांगतोय एवढ्याच मान हाय। अरे हल्ली समाजात माझी बायको काय किंवा इतरांच्या बायका काय, 100-200 खरेदी करतात आणि अख्ख्या जगात सांगित सुटतोय आम्ही शॉपिंग केलाव, शॉपिंग केलाव। अरे आम्ही बघा 1,000-2,000 दारू पिताव, किचाट नाही, बोंबाट नाही, गपचूप झोपताव। ती म्हणतात एवढ्याक मान नाही। कोण म्हणतात एवढ्याच मान नाही? अरे आम्ही पिणारे कोणतो पण विश्वासात करीत नाही, माहिती आहे, कारण आमच्यावर कोण विश्वासच ठेवीत नाही। आणि ती म्हणतात एवढ्याच मान नाही। हा, कोण म्हणतात एवढ्याच मान नाही? अरे अख्खा जग म्हणता बायका आपली चूक मान्य करत नाही, माझी बायको दररोज चूक मान्य करता, ती दररोज म्हणता चूक झाली तुमच्याशी लग्न करून। ती म्हणतात एवढ्याक मान नाही। हा, कोण म्हणतात एवढा मान नाही? अरे आम्ही उगाच नाही पियत, आम्हाला पण लय टेन्शन असत, माहिती आहे, प्रियशीचं टेन्शन, प्रियशी फसवता तिचा टेन्शन, पी दारू, बायकोची कटकट, बायकोचं टेन्शन, पी दारू। अरे ही महागाई झाली, पी दारू, नेते आपले कार्यकर्ते सगळे पक्ष बदलतात, आम्हाला कार्यकर्त्यांचं टेन्शन, पी दारू, झोप ना येत, पी दारू। अरे म्हणून आम्ही म्हणताव थोडीशी घे बरा वाटात। आणि ती म्हणता एवढ्याक मान नाही। परवा एक असं आलो, तो म्हणता हो पाऊस का नका, खोकलो झालो आहे, खोकलो जायत काय दारू पियाल्यावर? म्हटलं खोकलो जायत काय? अरे दारू पिऊन पिऊन माझा सोनाना गेला, घरदार गेला, बायको पण गेली, तुझं खोकलो 5 मिनिटात जाय। आणि ती म्हणतात एवढ्याक मान नाही। अरे आम्ही साधी माणसं आहे, हा, एवढी महागाई झाली पण आम्ही कधी आंदोलन करताव?
अजिबात नाही, कारण आमक माहिती आहे सगळं पैसा सर कडक जाणार, साधी राणी उच्च विचारसरणी. ती म्हणता बेवड्याक मान नाही, आम्ही एकदम साधी म्हणजे किती साधी होतो, दारू पिताना आमचा थम्सअप संपला, सोडा संपला ना तर पाणी टाकून पिताव, पण ऍटिट्यूड नाही. ती म्हणता बेवड्याक मान नाही, हा कोण म्हणता बेवड्याक मान नाही, अरे सगळी लोक खोटा बोलतील पण आम्ही पिणारे सगळा खराज बोलता. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, परवा रस्ता कसं उभं होतंय, समोर मग एसटी आली, एसटी घात दाखवलंय, एसटी एकट्यासाठी थांबली. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, एसटी थांबली कंडक्टरांनी एकट्यासाठी दरवाजा उघडल्या. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, एसटी चाललंय, एसटी फुल, मी पण फुल, कसं बसो पाठच्या पाकड्याजवळ गेलंय, पाठचा पाकडा फुल, मी आणखीन फुल, पाठच्या पाकड्याजवळ बसूक गेलंय, सगळी माणसं उठली, मी एकट्या सीट बसूक दिल्या. ती म्हणता बेवड्याक मान नाही, कोण म्हणता बेवड्याक मान नाही, सीटवर बसलंय, समोर ना आलो कंडक्टर, म्हणतो तिकाट तिकाट, माझ वाटला त्याचा सगळा संपला की का, म्हणून घातले खिशात हात, मी काढलंय तिकटाचं गोळून ठेवलं हातावर, रांडाच्या कानाखाली मारलं ना, पण मी पण काही सोडलंय नाही, घेतलंय मुटकोन मारलंय नाकावर, आयुष्यप सांगतोय माझ्या एकट्यासाठी गाडी पोलिस नाही माहिती आहे. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, हा पोलिसांनी लांबनच बघितलेली, म्हटल्याने हे बेवडो आहे काय कामाचं नाही, तिने एका मिनिटात सोडली, पोलिसला एका मिनिटात कोणा सोडतो मास सोडल्याने. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, ठिकाणं बाहेर आलोय, त्यांची गाडी घेतली आणि धूम टोकली, समोर नाही येत होता प्रेत, माझी गाडी त्या प्रेताक टोकली, प्रेत झाला आडवा, सगळी माणसं मारू घालीत, म्हटलं हात नाही लावायचो, जो पडलो तो काही बोलत नाही, तुम्ही कसे बोलता. ती म्हणता बेवड्याक मान नाही, तिकडनं घराशी गेलंय, घराशी साली बायकोची कायम कटकट, ती कायम म्हणता तुझं ह्यो दोस्त वाईट, तो दोस्त वाईट, मी ती का म्हटलंय, तुझ्या मैत्रिणींनी कधी वाईट म्हटलंय का मी. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, ती म्हणता हो घरात या आणि पोराक घ्या, सकाळपासून पोर वाटतंय, म्हटलं काही काळजी करू नको, पोराक 2 मिनिटं चूप करतोय, पोरग्यात घेतलंय, पोरग्यात 2 मिनिटं चूप केलंय, कसा विचारा, काढलंय कॉटर दिलंय पोरा भुजभर, पोरगा शिलीप, तिकडे पोरगा शिलीप, नंतर मी शिलीप, धन्यवाद. तर मित्र हो, हा हे एक हरहुन्नरी कलाकार आहेत, ज्यांचे सुप्त अभिनय त्यांच्या आत दडलाय, ज्यांच्या नसानसात सुप्त अभिनय म्हणण्यापेक्षा हा जो अभिनय तो नक्कीच जगासमोर आलेला आहे. आणि आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील येईल, ज्यांनी कोणी बघितला नसेल, बघताना असं वाटत नाही, काकांची पर्सनॅलिटी थोडीशी वेगळी आहे, तुम्ही जर काकांना असं प्रत्यक्षात बघितलं तर म्हणजे साधे भोळे, असे आपला कोकणी माणूस साधा भोळा आहे तसे दिसतात, पण त्यातल्या आतला जो कलाकार जागा झाला की सगळं फिनिश, सगळं सिलीप. आणि लिटरली ही जी आहे ना बेवड्याक मान नाही, कमालीचा अभिनय आहे, जबरदस्त. कालच लेखकाची पोहोचवची मला मिळाली, मला काय म्हणताय, कालच मला लेखकाची लेखक म्हणून मला प्रशस्ती मला मिळाला आपल्या रंगभूमीकडनं. अरे हो, विजय गोखल्यांच्या सही सही. ओके, अभिनंदन काका तुमचं. धन्यवाद. अजून आपण म्हणजे दुसरं काय काय करता? मी खरा प्रसिद्धीला आलो तर ढोल वादन म्हणून. बरोबर, कारण ढोल वादन मी सुरू केलं, त्याच्यातनं वेगवेगळ्या व्हरायटी कशा असतात, डान्स कसा असतो, बरोबर, सगळ्या केल्यानंतर मग तो सगळ्याकडे सगळीकडे गेल्यानंतर मला सगळे लोक ओळखू लागले या कॅपमुळे आणि ढोल वादनामुळे. त्याच्यानंतर मग मी आता पंच होतो ढोल स्पर्धेला, पालखी स्पर्धेला. बरोबर. त्याच्यानंतर मी आता भजन बुवा म्हणून शिकतोय, माझे गुरु सुशीलजी गोटंकर बुवा भांडुपच्या आहेत, त्यांच्याने मी भजन शिकतोय, मी भजनाच्या बारे सुद्धा मी करतो. बरोबर. आणि ती मूर्तीकाम आता सध्या मूर्तीकाम चालू आहे माझं. आणि हा नौका विहार म्हणजे लोक आलेल्याला आनंद देणं, माझा आनंद देणं हे काम आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक युवकांना माझं सांगणं आहे की तुम्ही 8 तास काम करा, म्हणजे काम कुठलंही असू देत, तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या स्वतःसाठी एक 8 तास काम करा, आणि 8 तास काम केल्यानंतर त्याच्यात जो मोबाईल आहे त्यातला थोडस विनियोग तुम्ही ह्या आनंदासाठी हे करा, आणि नंतर आनंद तुम्ही साजरा करा, उन्हाळगी करून तुम्ही करू नका, हे माझं मत आहे सगळ्यांना. बरोबर. कारण कसं आहे, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघण्याची ज्या माणसात क्षमता आहे ना, तो खरंच माणूस वेगळा आहे, जसे तुम्ही खरंच. आणि तुमच्यासोबत ह्या नौकाविहाराला प्रचंड मजा येते आणि नवीन नवीन किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. तर मला सांगा, साधारण ह्या नौकाविहार किती वाजेपासून किती वाजेपर्यंत आपल्याकडे चालू असतो? 7:30 ते 7:30 असतोच. ओके. पण काही गोष्टी प्रेमापोटी लोक रात्रीची माझ्याबरोबर फिशिंग करायला येतात. बरोबर. मग फिशिंग करायला आणि त्यांना एक वेगळा अनुभव मिळतो, मग त्यांना मी बोटीचं जेवण वगैरे पण देतो कधी कधी, मग आम्ही एकत्र जेवण वगैरे करतो, फिशिंग करतो, असा आनंद घेत जातात मग लोक. तर मला सांगा, आपल्याकडे राहण्याची देखील सोय आहे का? हो आहे आहे आहे, आपल्या बाजूला रिसॉर्ट तर आहेत. ओके. टेंबेला आता एक रिसॉर्ट झालं दुसरं, म्हणजे ते रिसॉर्ट सुद्धा आहे लोकांना राहण्यासाठी, आणि काही लोक प्रेमाने माझ्या घरीच राहतात, मग मी त्यांचा आदर सत्कार करतो, कारण खूप लांबून लांबून लोक मला आता घरी भेटायला येतात, आणि ते भेटायला येतात हे मला खूपच म्हणजे छाती भरून येते, आणि त्याच्यामुळे
त्यांचा आदर करणं माझं कर्तव्य आहे 100%. नक्कीच मी तो करतो आणि मला लोकांच्या चेहऱ्यावर हसू मला बघितलेला खूप आनंद होतो, त्याचाच मला फायदा होतो, मला आशीर्वाद देऊ देतो. बरोबर नाही, तेच म्हटलं की दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघण्याची क्षमता ज्याच्यात असते किंवा निर्माण करण्याची क्षमता असते तर देव देखील त्याला साथ देतो. आता ही आपल्याकडे फायबरची बोट आहे, अजून आपल्याकडे बोट आहे का? हो, अजून 3 बोटी आहेत, एक लाकडाची आहे, मोठ्या फायबरच्या आहेत, जेणेकरून त्या एका बोटी 30 माणसं सहज बसू शकतात. ओके, तर आपल्याकडे साधारण अजून काय काय आपण कार्यक्रम राबवतो वगैरे बोटीमध्ये? हो हा, बोटीमध्ये सर आले तर आम्ही बर्थडे वगैरे कोणाचा असेल तर थोड्या प्रमाणात साजरा करतो. अच्छा. हा, काही लोकांना असं आपलं कामधंदा झाल्यानंतर कुठेतरी एक विरंगुळासाठी बाहेर फिरायचं असतं. बरोबर. फटकंती म्हणून. बरोबर. म्हणजे माझ्या बोटीमध्ये कराओकेवर गाणी वगैरे म्हणत किंवा भजन वगैरे करत आनंद घेतात. बरोबर. शाळेतल्या मुलं असतात छोटी छोटी, ती सकाळची 7 वाजता येऊन ते पक्ष्यांचे आवाज किरबिराट ते घेतात. म्हणजे ते त्यांचं काहीतरी एक वेगळं असतं शिक्षकांचं प्लॅनिंग. बरोबर. की मुलांना शिक्षण कसं द्यावं, पक्ष्यांचे आवाज कुठले पक्षी आहे ते निसर्ग बघायला, तशी मुलं येतात. म्हणजे खूप प्रकार असे करतात मुलांच्या ह्याच्या. बरोबर. साधारण याच्यासाठी आपण चार्ज का करतो? नाही तो हा चांगला प्रश्न विचारला. खरं म्हणजे मी पैशासाठी हे काहीच नाही केलेलं आहे. बरोबर. कारण देवाच्या कृपेनं सगळ्यांच्या आशीर्वादाने मला सगळं उत्तम मिळायला वेळच्या वेळी. बरोबर. म्हणजे मी कष्टच करून कमवलंय सगळं. आणि आता ठरवलंय की जे जगायचं आहे ते उन्हाळ जगायचं आहे, की लोकांसाठी जगायचं, की लोक आपल्याकडे आले पाहिजेत. लोक सहज पैसे देतात हे मला माहिती आहे, मी मागत नाही पैसे, तरी लोक पैसे देतात, ते मी घेतो, तो स्वीकारतो, अगदी नाही असं नाही. पण मी पैसे असं ठरवलेलं की कोणाकडे असं पैसे घ्यायचे नाही. बरोबर. त्याच्यामुळे जे देतील ते स्वीकारायचे त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे. बरोबर. ते स्वीकारलंय मी. बरोबर. म्हणजे ठरवून तुम्ही सांगत नाही, जे मानधन तुम्हाला देतात ते तुम्ही अगदी हसत हसत स्वीकारता. नक्कीच, कारण अशी लोक आपल्याकडे कोकणात फार कमी, कोकणात म्हणण्यापेक्षा लोकच कमी असतात की जे हसत हसत स्वीकारतात आणि कधीतरी त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. तर काका, खरंच तुमची म्हणजे हे जे हे देखील जे गुण आहेत ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत. खूप छान. म्हणजे आजचा जो माझा म्हणजे आजचा जो काकांसोबत फिरण्याचा आनंद आहे ना, तो द्विगुणित झालाय. कारण काकांकडचे काही असे सुप्त पैलू आहेत ना, ते कुठेतरी उघड होत आहेत आणि ते या नंतरही उघड होत राहतील. तोपर्यंत आपण हे बघा, नौका विहाराचा मनसोक्त आनंद घेऊया. जबरदस्त हे बघा, काहीतरी नवीन. कारण मला एक मला वाटतं आहे की 14 ते 15 वर्षापूर्वी मी इथून केला होता म्हणजे हा प्रवास, पण तो इथेच काम होतं त्यासाठी गेलो होतो. पण हा जाणून बुजून केलेला काकांसोबतचा प्रवास आहे, तो असाच चालू राहतोय. तर काका, बेवड्याक मान नाही ही आमची, ही तुमची मिमिक्री आम्ही ऐकली. अजून तुमचे असे भविष्यात कोणत्या ह्या ज्या म्हणजे अजून मिमिक्री आहे का, किंवा याला काय म्हणता तुम्ही, ही जी कॉमेडी विनोद, एक पात्री अभिनय? ओके, एक पात्री अभिनय. तर अजून भविष्यात आहे का म्हणजे संकल्पना तुमच्याकडे? संकल्पना आहेत, इतर गोष्टी आहेत माझ्या चालूच आहेत, पण मला एक नवीन सुचलंय. तर ही जी काकांची एक नवीन कॉमेडी आहे, तर ती आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच येते. तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही त्यांच्या तोडून प्रत्यक्ष इथे त्यांच्या गोडी, जी भाषेची गोडी आहे, त्याच्यातून ऐकाल. पण प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याचा थोडासा एक ट्रेलर ऐका. होऊन जाऊ दे. आता बोलिया जा काय, चालिया जा काय, मी आपलं गावाकडचं माणूस, चालवते बोट, चालवते बोट. परवा अशीच माणसं आलीत, माझ म्हणतात हे बोटवाल्या आम्हाला जरा बोटीन फिरव, म्हणून त्यासनी बोटीत घेतलंय आणि बोट बाहेर काढली, बोट लागली चालू, बोट लागली हालिया, तशी ही लागली डुलिया. माझ म्हणतात हे बाबा अरे बोट का हलता, म्हटलं पाणी हलता म्हणून बोट हलता, नंतर म्हणते या पाणी काय नाही येतं, म्हटलं काय करतं पाहुण्यानू पाणी वर ना देव पाडता, तर ती माझी खेचूक लागली, म्हणता गाववाले असा नसता, ह्या पाण्याची वाफ होता, मग ती वर जाता, मग वर त्याचा पेय होता, नंतर तर पाऊस पडता, म्हटलं ह्या कोण तुमचा वापूस करता. आता बोलायचं काय, दाहीचं काय, अशीच परवा 10-12 पोरी माझ्या होडीत चढली, पोरी काय बघशाल, सुंदर व सुंदर, मेकअप बिकअप केलं, कपडे वगैरे चांगले घातलेले, माका सगळे आवडले माझ्या पोरीप्रमाणे होते. पण झाला कसा, पोरी बसलेत नेहमी आपलं होडी चालू लागलंय, एवढ्यात पक्षांचं थव वरना गेलो, एका पोरीच्या मनात काय काय आला, ती म्हणता वाव हगला तर. म्हणजे मन कसं असतं बघा, आता बोलियाचं काय, चालियाचं काय, एक नंबर. तर ही काकांच्या नवीन एकपात्री अभिनयाची झलक होती. याच्यानंतरचे काही काही कन्सेप्ट काकांकडे असतीलच, तर तुम्ही याल तेव्हा नक्कीच काकांच्या तोडून ऐकाल. तर काकांबद्दल अजून एक सांगू इच्छितो की काका स्वतः दिग्दर्शन आणि लेखक आहेत. काका, आपल्या नाटकाचं म्हणजे पुस्तकाचं नाव काय? आता माझं नवीन एक कालच सेन्सॉरने मला लेखी परवानगी दिली आहे, असं माझं एक नाटक आहे, म्हणजे रामायणावर आधारित आहे, की हल्लीची मुलांना रामायण दाखवायचा आपण प्रयत्न करतो पण ते बघणार नाहीत. बरोबर. विनोद ढंगाने कसं दाखवता येईल त्या मी ते दाखवलंय, म्हणजे त्या राम, त्याचा हल्ली कसं झालाय, राम सगळ्यांना मुळमुळीत वाटतो. बरोबर. रावण
म्हणजे रामायणाला आवडतो म्हणजे असं ते विनोदी ढंगाने ते मी पोहोचवलंय रामायण लोकांपर्यंत. खूप नाटक चालणार 100%. नक्की नक्की, कारण एक वेगळं तुमचं जे कला कौशल्य आहे ते त्यात तुम्ही जीव ओतून जर काम केलं ना, म्हणजे काम करतायच, तर मग ते सगळ्यांपर्यंत एक चांगल्या सगळ्यांच्या मनापर्यंत हृदयापर्यंत नक्कीच पोहोचणार. आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलकडून आणि माझ्या वैयक्तिक माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नाही धन्यवाद. तुम्ही आता माझ्यासाठी दोघे जाऊन देवदूत आलाय लक्षात घ्या, कारण असे माझे देवदूत आले आणि मला प्रसिद्धी मिळाली लक्षात घ्या. नाही असं काय नाही काका, खरंच म्हणजे कसं आहे आपण कोकणकर आहोत आणि आपण खांद्याला खांदा लावून हाताला हात भिडून काम केलंच पाहिजे, तर कुठेतरी आपण पुढे जाऊ किंवा आपली ज्या ह्या कला आहेत किंवा हे जे नैसर्गिक जी ठिकाणं आहेत ती नक्कीच आपल्या अशा माध्यमातून नक्कीच पुढे येतील. नक्कीच नक्कीच, खूप चांगला विचार आहे तुमची सुद्धा. थँक्यू. तर पावसकर काकांसोबत आपण या काजळी नदीतल्या जलविहाराचा अर्थातच नौकाविहाराचा आनंद घेतला आणि काका खूप छान वाटलं. खरं सांगायचं म्हणजे इथून पाय काढवत नाही, कारण तुमच्यासोबतचे घालवलेले हे प्रत्येक क्षण अर्ध्यात 15 मिनिटाचे असतील, पण त्या क्षणांना इतकं महत्त्व आलं आहे ना की खरंच पाय काढूसा वाटत नाही. तर मला सांगा, आपण ह्या ज्या कन्सेप्ट राबवतो आहे म्हणजे नौकाविहार करणे वगैरे किंवा स्टे किंवा जेवणाच्या सुविधा, तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9923 57 72 39. ओके, स्क्रीनवर तुम्हाला नंबर शो होत असेल, काकांनी देखील सांगितलं आहे. तर खरंच तुम्हाला म्हणजे थोडासा रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कुठेतरी उसंतपणा आणि एक वेगळेपणा, विनोदाच्या जगतातील राजा आपण म्हणू शकतो तोंडे गावातील. काका पूर्ण नाव कसं आपलं? संदीप प्रकाश पावसकर. ओके, संदीप पावसकर काका यांच्यासोबत जर हे मनसोक्त कुठेतरी आनंदाचे क्षण तुम्हाला लुटायचे असतील, मनसोक्त जगायचं असेल ह्या 15-20 मिनिटात किंवा दिवसभरात, तर काकांना नक्की भेटा, कारण ह्या तोंडे गावातील असा एक हरहुन्नरी कलाकार आपल्यासोबत आहे जो आपल्या विनोदाने प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य त्याने गाजवलंच आहे आणि आता त्यात आणखीन वाढ झाली ती म्हणजे माझी, कारण खूप छान वाटलं काकांना भेटून. काकांचा मनमोकळेपणा, स्वभाव आणि स्पष्ट बोलण्याची जी शैली आहे की आपण म्हणतो ताकद म्हणू शकतो त्याला, ते खरंच इतरांपासून काकांना कुठेतरी थोडंसं एक वेगळेपणा नक्कीच जाणवून देतं. आणि काका खरंच खूप छान वाटलं, कारण आपली पहिलीच भेट आहे, पण मला असं वाटलं नाही की मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटतो. कुठेतरी म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेले ऋणानुबंध आपण म्हणू शकतो आणि हे ऋणानुबंध कुठेतरी असेच पुढे आपल्याला घेऊन जाणारच आहे. आणि काका खरंच तुमचा जो डाऊन टू अर्थ म्हणजे जमिनीवर राहण्याचा स्वभाव ना, खरंच खूप छान मस्त वाटलं भेटून. आणि मित्र हो, तुम्ही देखील नक्की काकांना भेट द्या. कसं आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही भेटला जात, पण प्रत्यक्षात भेटण्याची जी म्हणजे मजा असते ना ती वेगळीच असते. आता हे मागचं सौंदर्य बघता हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल, पण इथे येऊन जे स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभव म्हणजे हे जे सौंदर्य न्याहाळायची जी मजा आहे ती कमालीची आहे. आणि काकांना जो भेटण्याचा आनंद आहे ना, जगा वेगळा आहे. काका पुन्हा एकदा खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा अमूल्य आणि बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि काकांना तुम्ही नक्की येऊन भेटा. तर काका मला एक सांगा, तुम्ही काय लोकांना संदेश देऊ इच्छिता? हा चांगला प्रश्न, चांगला विचारात, कारण मला असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर अपेक्षित आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ते तुम्ही पोहोचवाल नक्कीच. कारण आई वडील आपल्याला सर्वतोपरी देतात, शिक्षण देतात, खूप खर्च करतात, मेहनत घेतात, पण आपण नेमकं काय करतो, तर आपण नेमकं काय करायला पाहिजे सांगून ठेवतो की ज्या वयात आपल्याला कामधंदा करता येईल त्यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीने धावपळ करून कामधंदा केला पाहिजे, अतिशय चांगल्या प्रकारे जो काही पैसा असतो तो मिळवला पाहिजे, त्या पैशातनं जो संसारासाठी जो काही लागतो ते सगळं आपण केलं पाहिजे, म्हणजे घरदार म्हणा काही गोष्टी असतात आपल्या संसारासाठी त्या केल्या पाहिजे. आणि नंतर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही कष्ट करत राहायचं नाही, कारण तुम्हाला नंतर उन्हाळ जगता आलं पाहिजे. त्यासाठी वेळच्या वेळी कामधंदे करा, वेळच्या वेळी आपला संसार चांगला उजवा करा आणि नंतर मात्र तुम्ही असा आनंदाने जगा. याचं कारण का, तर शेवट जेव्हा तुम्ही अंथरुणात असाल कदाचित तेव्हा तुम्हाला असं वाटलं पाहिजे अरे वा मी काहीतरी धमाल केली होती, ते आनंद आठवाल आणि मस्तपैकी शेवट कराल. थँक्यू, धन्यवाद काका. तर जाता जाता काकांनी एक बहुमूल्य संदेश आपल्याला दिला आहे, जेव्हा वेळ आहे तेव्हाच सर्व करा आणि बाकीचा वेळ मात्र उतरतं वय हे उन्हाळ्याचं वय असतं काकांच्या मते, तर नक्कीच मनसोक्त उन्हाळा. कोकणातला रत्नागिरी तालुक्यातला रत्नागिरी जिल्ह्यातला तोंडेगाव हे रत्नागिरीपासून किती किलोमीटर आहे? 15 किलोमीटर. रत्नागिरी मुख्य शहरापासून साधारण 15 किलोमीटर असणारं आणि काजळी नदीच्या तीरावर वसलेलं असणारं तोंडेगाव. आणि ह्या तोंडेगावातला एक असा रहुन्नरी कलाकार आपल्यासोबत आहे, ते म्हणजेच पावसकर काका. काकांसोबत आपण नौकाविहार केला आणि ह्या नौकाविहार करता करता एक आयुष्यातल्या अशा अनमोल गोष्टींचा जो ठेवा काकांकडे आहे तो त्यांनी आम्हाला सांगितला. खूप म्हणजे
खूप बरं वाटलं, कारण असे जे सुप्त इच्छा किंवा सुप्त जे गुणवाले जे व्यक्ती असतात आणि त्या जेव्हा ओपन होतात ना, तेव्हा एक भन्नाट आणि कमालीचा अनुभव आपल्याला नेहमीच मिळत असतो. जसा काकांनी आज सांगितला, खूप म्हणजे जीवनाचं अर्ध सत्य अर्ध सार त्यांनी त्यांच्या तोंडून आपल्या गोड बोलीभाषेतून आपल्यासमोर प्रगट केलं. खरंच अशी माणसं दुर्मिळ असतात, मी तर दुर्मिळच म्हणेन, कारण काकांचे जे विचार आहेत ना ते खरंच म्हणजे एकदम कमालीचे आहेत. तर अशाच कमालीच्या विचारांना जर तुम्ही भेट देणार असाल तर नक्कीच काकांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आणि काकांना नक्कीच भेटा. तुम्हाला देखील एक वेगळ्या म्हणजे एक वेगळ्या सुखाची एक वेगळ्या वैचारिक अनुभवाची अनुभूती ही नक्कीच काकांकडून येईल, यात काही तिळमात्रही शंका नाही. जशी मला आज आली, खूप छान वाटलं. मला दुःख एवढ्याचं गोष्टीचं वाटलं आहे की एवढ्या जवळ असूनही, साधारण माझं गाव मालगुण गाव हे काकांच्या गावापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि काकांना मी एवढा उशिरा भेटलो याची खंत मला कायम जाणवत राहील. कारण एवढा हरहुन्नरी कलाकार ज्याचे पाय जमिनीवर आहेत, सध्या आता होडीत आहेत, पण पाय जमिनीवर असणारा माणूस आज मी पहिल्यांदा म्हणजे असे बरीच माणसं आहेत, पण त्यातूनही काही हा वेगळ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वाचं दर्शन आज आपल्याला झालं. खरंच खूप काकांचे विचार देखील ग्रेट आहेत. काका लेखक आहेत, काका दिग्दर्शक आहेत. त्यांचं नवीनच आता नवीनच म्हणण्यापेक्षा जुनंच पुस्तक आहे ना, पुस्तक आहे सीताहरण ते देखील आलेलं आहे. आणि काकां जर एवढे छान अभिनय करत असतील तर विचार करा तुम्ही स्टेजवर काय धमाल करत असतील. तर काकांसोबतच्या भेटीगाठी आता आपल्या वाढतच राहणार आहे. त्यांचे नवनवीन कन्सेप्ट, नवनवीन विनोदी, नवनवीन कॉमेडी काय आहेत ते आपण यानंतरही जाणून घेऊ. आणि खरंच काका तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतो, खूप छान वाटलं आणि दुःख वाटलं की तुम्हाला मी उशिरा भेटलो. नक्कीच, म्हणजे हे जे ऋणानुबंध ज्या भेटीगाठी आहेत त्या एका ठराविक वेळेला ठराविक दिवशी असतात, हा ठरलेलं असतात. तर असा होता काकांसोबतचा एक वेगळा आगळा वेगळा एक्सपिरियन्स, खूप छान. काकांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देखील देतो आहे, स्क्रीनवर देखील दिसत असेल. नक्की काकांना भेटा आणि त्यांच्या एक म्हणते वैचारिक अनुभूती जी आहे, वैचारिक सुख असेल किंवा सुखाची अनुभूती नक्कीच घ्या. तर मित्रांनो, काकांसोबतचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटवर नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत. आणि काका जाता जाता काय आणखीन सांगाल? काय नाही, सर्व आनंदी राहा, हसत राहा, कारण एक दिवस जर हसणं तुमचं बंद झालं तर जगण्याच्या लायक नाही आपण, लक्षात घ्या, त्यावेळेस सतत हसत राहा. ओके, धन्यवाद काका. तर काका तुम्ही ही जे विनोदी जो विनोद करता, तर तुमच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग घडला आहे का तो तुम्ही विनोद केला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड एखादी सत्य घटना अशी घडली आहे का? हो, असे अनेक प्रकार झाले आहेत. परवा तर मी मार खातानाच असलो आहे स्वतः, कारण माझ्या बोटीमध्ये कपल बसल्या होत्या, म्हणजे त्या लेडीज सुद्धा होत्या आणि त्यांचे मिस्टर सुद्धा होते. मी गमतीने त्यांना सांगतोय, अहो हल्ली कलियुगात काय खरं नाही हो कोणाचं काय, समजा म्हटलं पाण्यात जर बायकू पडली आणि मोबाईल पडला ना तर तो नवरा म्हटलं मोबाईल काढेल, हो ती बाई एक पिसाळली ना, हो काय सांगू तुम्हाला, म्हणतो ह्या बघा ह्या माणसाने म्हणतो मोबाईल काढला, मला नंतर काढलं नाही. नवरा नंतर म्हणतो काय म्हणतो मला मार खायची ठेवलं तुम्ही. म्हणजे ही सत्य घटना आहे तुमच्या विनोदाच्या आणि सत्य घटनेशी रिलेटेड. तर ओघाओघाने तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती म्हणजे कॉमेडी किंग पावसकर काका यांच्याशी जी भेट झाली तर ती एका व्यक्तीमुळे झाली आणि ती व्यक्ती म्हणजे साईराज कीर, ज्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ब्लाइंड ब्लॉगर साईराज. तर साईराज, तुझ्यामुळे सामान्यातलं असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे आपले पावसकर काका त्यांच्याशी भेट झाली. तुझे खरंच खूप खूप आणि मनापासून धन्यवाद.